जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेनं कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. नागपूर पोलिसांसह ज्योती कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसते. नागपुरातही कोरोनाचा धोका वाढतोय तेव्हा लोकांनी घरातच राहून कोरोनाशी लढावं असं आवाहन ती नागरिकांना करते. पाकिस्तानी समुद्री गस्त विभागाच्या जहाजाने भारतीय बोटींवरती केलेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. गुजरात जवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवरती भारताच्या दोन मच्छीमार नौकांना पाकिस्ताननं लक्ष्य केलं होतं आणि त्यात एक भारतीय मच्छीमार जखमी झालाय. कोरोनाचं संकट असूनही पाकिस्तानचं हे कृत्य अमानुष आणि अशोभनीय असल्याचं मत भारतानं नोंदवलंय. अभिनेता शाहरुख खान यानं कोरोना विरोधातल्या लढणाऱ्या महाराष्ट्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 25,000 वैयक्तिक सुरक्षा किट्सची मदत केली आहे. त्याची ही मदत खूप उपयोगी ठरणार असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय. तसंच शाहरुखचे आभारही मानले आहेत. शाहरुख आपल्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला वेगवेगळ्या स्वरूपात मदत करतोय. अंबाल्यात कोरोना रुग्ण संपूर्णपणे बरा होऊन घरी परतला असून त्याला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुभेच्छा देऊन घरी पाठवलं आणि या रुग्णांनीही डॉक्टरांचे आणि नर्सेसचे आभार मानलेत. घरी गेल्यावरती काय काळजी घ्यायची याची माहिती डॉक्टरांनी त्याला दिली आहे. अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी बाहेर एक डिसइन्फेक्टिंग टनेल बसवलेला आहे आणि भाविकांनी या टनेलमधून प्रवेश करायचा आहे. टनेलमध्ये प्रवेश केल्यावरती भाविकांच्या अंगावरती या ठिकाणी डिसइन्फेक्टंट शिंपडलं जात आहे. जालियानवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झाली असून गेली 70 वर्ष प्रत्येक वर्षी या दिवशी एक सायरन वाजवला जातो. त्यानंतर इथे शहीदांना मानवंदना दिली जाते. जालियानवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना जालियानवालाचा बदला घेणारे क्रांतिकारी शहीद उधम सिंग, शहीद भगत सिंग यांना देशातर्फे मानवंदना दिली जावी अशी मागणी करण्यात येते. फ्रान्समध्ये 24 तासात कोरोनामुळे 574 नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे फ्रान्समधील मृतांचा आकडा 15,000 आसपास गेलाय. फ्रान्समध्ये कोरोनाचे अजूनही 1,32,500 रुग्ण आहेत तर 28,000 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी फ्रान्समध्ये लॉकडाऊन 11 मे पर्यंत वाढत असल्याचं जाहीर केलंय. तसंच पुढील सूचना मिळेपर्यंत देशाच्या सीमा बंद राहतील असंही त्यांनी जाहीर केलंय. गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी भारताला कोरोनाशी लढा देण्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. ही मदत त्यांनी गिव्ह इंडिया या स्वयंसेवी संस्थेला दिली असून गिव्ह इंडियाने ट्विटरवरून त्याची माहिती दिली आहे. याआधी गुगलने जगात लाखो लोकांना संसर्गाच्या विळख्यात ओढणाऱ्या कोरोनाविरोधात उपायांसाठी 800 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली होती आणि त्यात 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक स्वयंसेवी संस्थांमध्ये करण्यात आली आहे. कोरोनाचा ग्रामीण भागामध्ये वेगाने फैलाव होत असला तरी सुद्धा हरियाणा सरकारने राज्य परिवहनाच्या 15 बसेसचं रुपांतर मोबाईल क्लिनिकमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. रोहतक इथल्या या 15 पैकी 11 मोबाईल क्लिनिक ग्रामीण भागासाठी तर 4 बस शहरी भागासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. आपण बघू शकतो 15 बसेस मोबाईल क्लिनिक या हरियाणातील रोहतकमध्ये सरकारने केलेल्या आहेत आणि त्यातील 4 शहरी भागासाठी ठेवल्या आहेत. तर लॉकडाऊनमुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये टॅक्सी सेवा बंद असून मात्र अनेक गोष्टींसाठी अडीअडचणीमध्ये नागरिकांना या सेवेची कमतरता भासते. हे ओळखून पोलिसांनी स्वतः 24 तासांची इमर्जन्सी सेवा पुरवायला सुरुवात केली आहे. काही टॅक्सी चालकांना हाताशी धरून पोलिसांनी ही सेवा सुरू केली आहे.